हेलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चैनल। या व्हिडिओमध्ये आपण इतिहास, घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्य हा घटक आपण पाहणार आहोत। भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिणाम लोकजीवनावर होतो हे समजून घेणे, इतिहास आणि भूगोल आणि यांचा संबंध सहसंबंध असणे हे जाणणे हे आपल्याला याप्रमाणे करायचं आहे। आता भारतीय उपखंड आणि इतिहास हे आपल्या पहिल्या घटकाचे इतिहासाचं नाव आहे। मित्रांनो, 1.1 इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, भारताची उपखंडे असे तीन भाग आहेत। सुरुवातीचा आहे इतिहासाची घडण आणि भौगोलिक वैशिष्ट्ये। चला तर मित्रांनो, हे जे आहे तर ते कसं येतं मी सुरुवातीला वाचतो तसा अर्थ समजून सांगतो। आपल्या मराठी भाषेमध्ये इतिहास इयत्ता पाचवी आपण मानव आणि त्यांचा भोवतालचा परिसर यांचा परस्परांशी कसा घनिष्ठ संबंध असतो हे विस्तारत केले। मित्रांनो, हे जे इयत्ता पाचवी होती त्यामध्ये आपण काय केलं, तिथं असं हे दिले इतिहासामध्ये काय माहीत का, पण मागच्या वर्षी आपण काय पाहिलं होतं, जी भोवतालचा परिसर आहे त्यांचा परस्परांशी कसा संबंध घनिष्ठ संबंध होतो ह्याची विस्तारित म्हणजे डिटेल बाय डिटेल आपण माहिती पाहत गेलो। व त्या मित्रांना आपण अजून काय पाहिलं होतं, बघा आपण होमोनियम म्हणजे बुद्धिमान मानव, शक्तिमान मानव असं वगैरे वगैरे पण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलं होतं। आपण ते पाहिलं असं, आपण पाचवी इयत्ता आपली होऊन गेली त्याच्यामध्ये आपण हे पाहिलं। तर आदी मानवाच्या जीवनमानातील आणि तंत्रज्ञानातील बदल त्यांच्या परिसरातील बदलांशी कसे जोडलेले होते हे आपण पाहिले। जे अश्मयुगीन काळ होता, संस्कृती होती, ते नदीकाठच्या कृतीप्रधान संस्कृती, हा मानव संस्कृतीचा इतिहास प्रवास कसा घडला याचा आपण आढावा घेत जातो। म्हणजे मित्रांनो, आपण काय केलं माहिती का, आपल्याला हे माहिती आहे बघा की जे शेताचं जे आपलं जेव्हा माणसाला कृतीप्रधान म्हणजे जेव्हा माणसा शेतीची माणसाने जेव्हा शोध लावला तेव्हा माणूस नदीकाठच्या जे गावं होत म्हणजे नदीकाठी आपण माणूस घर बनवू लागला, म्हणून तिथे असे गावच तयार झाले। समजत आहे का मित्रांनो, असं आपण मागच्या इयत्तेमध्ये पाहिलं होतं, आठवत आहे का? नंतर शक्तिमान मानव, मग शक्तिमान मानवाने काय काय केलं आपण पाहिलं होतं ना, छान गोष्टीसारखं। आपण व्हिडिओ नाही आहे तर आपल्यावर आपल्या चॅनलवर 6th स्टँडर्डचे आपण व्हिडिओ आपण सारे अपलोड करत आहोत। पण जे पाचवीचं आहे ते तुम्ही पाहिलंच असेल ना, तेव्हा शाळा उघड्या होत्या, शाळेतून आपण हे पाहिलं असेल, शाळा चालू होत्या पण त्या काही मधूनच शाळा बंद झाल्या होत्या म्हणून अर्धी शाळा पण ऑनलाईन केली असेल। तर मित्रांनो, त्याचा आढावा घेतला होता। इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीचा प्रवासात घडलेल्या ज्या सर्व प्रक्रिया आहेत त्यांचा भूतकालीन घटकांची सुसंगत मांडणी आपण पाहिली। काय पाहिलं, इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या प्रवासात घडलेले सर्व प्रकारच्या भूतकालीन घटकांची सुसंगत मांडणी। आता हे आपण नवीन घटक स्टार्ट करूया। स्थल, काल, व्यक्ती व समाज हे इतिहासातील चार प्रमुख स्तंभ आहेत। म्हणजे जे स्थल म्हणजे जिथली जागा, काळ म्हणजे जे वेळ होता तो कोणता काळ, 400 वर्षापूर्वी, 1000 वर्षापूर्वी असा वगैरे। व्यक्ती व समाज, व्यक्ती कोण होते, समाज कसा होता, कुठला होता, हे सगळं आपण या चार ज्या गोष्टी आहेत त्याशिवाय इतिहास बनवू शकत नाही व इतिहास लिहिला जाऊ शकत नाही। यापैकी स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। म्हणजे आता बघा, एक माझी गोष्ट लक्षात ठेवा, आता आपला प्रश्न येईल, आता मित्रांनो अंडरलाईन करून ठेवा, ज्यापैकी जे असं विचारलं जाईल की स्थल जे आहे, स्थल हा घटक कोणत्या घटकाशी असं संबंधित आहे, कोणत्या परिस्थितीशी संबंधित आहे, तर लिहायचं स्थल हा घटक भूगोलाशी म्हणजे भौगोलिक परिस्थितीशी संबंधित आहे। समजलं मित्रांनो,
व त्यानंतर इतिहास व भूगोल यांचे नाते तूट अतूट आहे. समजले मित्रांनो? म्हणून म्हणतात ना इतिहास भूगोल. त्यामुळेच भौगोलिक परिस्थिती इतिहासावर अनेक प्रकारे परिणाम करतात. भौगोलिक जी परिस्थिती जी असते ती जी इतिहास असतो त्या विषयावर परिणाम करते खूप. चला आता आपण काय करू, चर्चा करू. तुमच्या परिसरात कोणकोणते व्यवसाय आहेत, तुमचा असा एक परिसर आहे, आता तुम्ही जिथे राहतात त्यावर हे अवलंबून आहे. म्हणून मी याचं तर काही आन्सर सांगू शकत नाही, ते तुमच्यावर आहे. तुम्ही कोणत्या परिसरात राहतात मला सांगा बरं. कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही कोणत्या परिसरात राहतात व ते मतलब कोणतं तुमचं गाव आहे व तुमच्या गावात कोणकोणते व्यवसाय होत आहेत. तुमच्या परिसरात कोण असं टाकू नका की म्हणजे सर्व व्यवसाय होतात वगैरे वगैरे. तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात, तुमच्या परिसरात कोणकोणती पिके घेतली जातात म्हणजे ज्वारी तांदूळ गहू वगैरे 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 कित्येक पिके असतात, त्यापैकी कोणकोणती पिके घेतली जातात विकली जातात सांगा बरं मला. हे कमेंट बॉक्समध्ये टाकणं जरुरी. आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय इत्यादी गोष्टी बऱ्याच अशी अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. मित्रांनो, आपल्याला विचारलं जाईल कोणत्या बऱ्याचशा गोष्टी अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक कोणत्या गोष्टी परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात, तर आहार, वेशभूषा, घर बांधणी, व्यवसाय इत्यादी बऱ्याच गोष्टी अंशी आपण राहतो त्या परिसराच्या भौगोलिक वैशिष्ट्यावर अवलंबून असतात. तर समजलं मित्रांनो? मी तर काही बघा 99.99 पुढे 99.99% मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो हा क्वेश्चन येईल. नंतरचं जे मित्रांनो हे जे आपल्या घर बांधणी दिले मित्रांनो, आता मला एक गोष्ट सांगा, हे ऑब्झर्वेशन करून एकच गोष्ट सांगा की जी सेकंड नंबरची काहीतल्या ज्या पिक्चर्स आहेत त्यामधली सेकंड नंबरची जी पिक्चर आहे पूर्ण तशीच पाचवी इयत्ता दिली होती, आठवतं मित्रांनो? व ह्या दोन पिक्चर बिन आपल्याला दिल्या होत्या पण त्या थोड्या चेंज करून आपल्याला दिल्या होत्या, आठवते का मित्रांनो तुम्हाला? याचा अर्थ असा होतो म्हणजे जे सर्व येत असतात, मी जसं सायन्स आणि मॅथ्सला सांगितलेलं आहे की जो सिलेबस आपल्याला मागच्या इयत्तेत दिला होता तोच सिलेबस या वर्षी पण दिलेला आहे. आता मित्रांनो, समाज जीवनात सुद्धा आता हे जे घराचे प्रकार दिलेत, समजलं मित्रांनो? हे तीन घराचे प्रकार होते. समाज जीवनात सुद्धा मागच्या वर्षी मित्रांनो काय होतं, खूप सारे घराचे आपल्याला प्रकार दिले होते. समाज जीवनात सुद्धा त्यांवर अवलंबून असते, म्हटलं म्हणजे समाज जीवनात पण ते मित्रांनो अवलंबून असते. मागे आपण काय पाहिलं होतं लक्षात आहे, आपण वैशिष्ट्यावर अवलंबून असतात ते पाहिलं होतं, तर ते समाज जीवनावर पण अवलंबून असतं. उदाहरणार्थ डोंगराळ प्रदेशामधले जे लोक असतात ते जीवन मैदानी लोकांपेक्षा अधिक कष्टाचं असते. आता डोंगराळ प्रदेश म्हणजे काय, डोंगराळ प्रदेश म्हणजे जे जिथे पूर्ण डोंगर आहे त्याला डोंगराळ प्रदेश म्हणतात, व जे मैदानी प्रदेश आहे मैदानी प्रदेश जे आहे त्या लोकांपेक्षा अधिक मैदानी लोक प्रदेशातल्या लोकांचं जास्त कष्टाचं काम असतात इथे दिलेले आहे. डोंगराळ प्रदेशातील सुपीक शेत जमिनीचा उपलब्धता अगदी थोडी, तर मैदानी प्रदेशातली सुपीक शेत जमीन मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असते. म्हणजे जे डोंगराळ प्रदेश असते तिथं नुसतं डोंगर असल्यावर मग झाडं कसं उगवता येतील, शेत जमीन उपलब्ध कशी असेल, म्हणून ती अगदी थोडी असते, म्हणून तिथं कष्ट खूप करावे लागतात बिचाऱ्या त्या लोकांना. पण मैदानी प्रदेश पूर्ण सपाट प्लेन असतं म्हणून तर मैदानी प्रदेश ज्याला म्हणतात, तिथं खूप सारी नुसती जमीन असते, म्हणून तिथल्या त्यामुळे डोंगराळ प्रदेशातील लोकांना तृणधान्य व भाज्या कमी प्रमाणात उपलब्ध असतात. मग तिथे काय होतं मग माहिती का, भाज्या खूप कमी प्रमाणात त्यांना उपलब्धता मिळते. मग ते काय करतात, जी तिथून त्यांना कमी उपलब्धता मिळाल्यामुळं
त्यांना दुसरीकडून विकत घ्यावी लागतील दुसऱ्या मैदानी प्रदेशातून त्यांना खूप होते तर त्याच तुलनेने मैदानी प्रदेशातल्या लोकांना खूप गोष्टी पुरेशा मिळतात. समजलं मित्रांनो, हे त्या लोकांचा फरक. त्याचा परिणाम खाण्यापिण्यावर झालेला दिसतो. बिचार ते डोंगर प्रदेशातील लोकांना कमी खायला तिथे मिळत असतो. पिण्यावर पाणी पण कमी असते असं लिहिलेलं. डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या लोकांना अन्नासाठी शिकारीवर आणि जंगलातून गोळा केलेले पदार्थ अधिक अवलंबून राहावे लागते. अशाच पद्धतीने डोंगराळ प्रदेशातील राहणाऱ्या लोकांना आणि मैदानी प्रदेशातील लोकांच्या जीवन पद्धतीतील इतर गोष्टीमध्येही फरक आपल्याला आढळून दिसत आहे. आता मित्रांनो, आपण राहतो त्या प्रवेश आता सुरुवातीचं पान आहे ते आपण आता वाचलं. आता मित्रांनो जाऊ आपण आपल्या सेकंड पेजवर. आपण राहतो त्या प्रदेशात हवामान, पर्जन्यमान, शेतीमधून मिळणारे पीक, वनस्पती आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्याला जगण्यासाठी साधने असतात. आता आपण जे त्या प्रदेशात राहतो त्यामध्ये हवामान म्हणजे हवा मोकळी असते, पर्जन्यमान पण असते, शेतीतून मिळणारं चांगलं पीक, वनस्पती जास्त जेतांना कुठं लागलं वगैरे खूप गोष्टींसाठी वनस्पती यूज करतात, आणि प्राणी इत्यादी गोष्टी आपल्या जगण्यासाठी साधन आहे. प्राणी म्हणजे मेंढीतून लोकर वगैरे आपण प्राण्यांचेही खूप उपयोग करतो. कुठं आपल्या घराच्या संरक्षणासाठी तर शेळी लेंडी खत, गाई दूध वगैरे, शेणखत वगैरेसाठी आपण वापरतो, गाई म्हशी वगैरे इत्यादीसाठी आपण खूप प्राण्यांचा पण उपयोग करतो. इत्यादी गोष्टी आपण जगण्यासाठी साधने वापरतो. त्या आधारेच त्या त्या प्रदेशातील जीवन पद्धती आणि संस्कृती विकसित होत आहेत. म्हणजे इकडच्या प्रदेशात तर त्या प्रदेशातलं, समजा एक प्रदेश आहे तर तिथले जीवन पद्धती त्या हवामानानुसार म्हणजे वाढत जाते. इथली असेल तर इथली म्हणजे इथली जशी समजा वाय प्रदेश असेल तर वाय प्रदेशातली त्या हवामानानुसार विकसित होत जाते. तर हे म्हणजे प्रत्येक जिथली हवामान बस वगैरे गोष्टी असतात त्यावर ती गोष्ट अवलंबून असते. जगण्याच्या साधनांची मुबलकता जिथे असेल मुबलकता तिथे मानवी समाज दीर्घकाळ वस्ती करतो. म्हणजे जिथे मुबलकता असेल तिथे माणूस जात असतो, दीर्घकाळ वस्ती करतो. कालांतराने या वस्त्याचे ग्राम वसाहती आणि नगरे यांत रूपांतर होते. समजलं मित्रांनो, पर्यावरणाचं म्हणजे काय म्हणले इथे आपल्याला वस्त्याचे ग्राम वसाहती नागरे अशा ह्याच्यात रूपांतर आपण केलेलं आहे. पर्यावरणाचा प्रयास दुष्काळ आक्रमणे आणि इत्यादी कारणामुळे जगण्यात ज्या साधने आहेत कमतरता भाजू लागली आहे, ती लोकांना गाव सोडून जाणे भाग पडते. समजलं तर ग्राम वसाहती नगर उजाड होतात. अशा अनेक घडामोडी म्हणजे काय होतं माहिती का, काही कारणांमुळे त्यांना काय होतं गावातून ते लोक शहरात जातात म्हणून तिथं पूर्ण म्हणजे कमी होतील शहरात इतकी गर्दी होऊन जाते. अशा अनेक घडामोडी इतिहासात घडलेल्या दिसतात. त्यावरून इतिहास आणि भूगोल यांची नात्यात अटूट आहे. हे पण आपल्या किती डिटेल माहितीमध्ये आपल्याला दिले आहे. इतिहास व भूगोल यांची लढत अतूट आहे. इथपर्यंत तेच आपलं झालं. आता भारताचे भौगोलिक वैशिष्ट्ये आता हे आपण पाहणार 1.2 मध्ये. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये, आपण भारत देश विस्ताराने मोठा आहे. आपला जो भारत देश आपण म्हणतो ते विस्तार त्याचा देह विस्तार आहे ते मोठा. त्याच्या उत्तरेला हिमालय, तर पूर्वेला बंगाल उपसागर, तर पश्चिमेला अरबी समुद्र आणि दक्षिणेला हिंदी महासागर. चारही बाजूला आपल्याला विस्तार म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या उपलब्धीसाठी आहेत. भारताचे अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप हे बेटे वगळता उरलेली प्रदेश भौगोलिकदृष्ट्या सलग आहेत. म्हणजे ते अंदमान निकोबार वगैरे ते. समजलं मित्रांनो, प्राचीन भारताची इतिहास शिकत असताना, प्राचीन भारत आहे त्याची जी इतिहास शिकताना आपण काय पाहतो
भू आपल्या आपल्याला हा भूप्रदेश लक्षात घ्यावा लागतो. जे भूप्रदेश आहे म्हणजे कोणता प्रदेश आहे जमीन, ते आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. त्याचाच उल्लेख आपण प्राचीन भारतात भारत असा करणार आहोत. आजची पाकिस्तान आणि बांगलादेश इसवी सन 1947 पूर्वी भारताचा भाग होते. समजलं मित्रांनो? हे जे पाकिस्तान होतं ना आणि बांगलादेश, तो आपलाच भाग होता पहिले, पण नंतर ते काही म्हणजे काय झालं, ते काही कारणामुळे ते त्यांच्या काही तुकडे झाले, म्हणून तिथे एक नवीनच देश बनला, पाकिस्तान व बांगलादेश असे वेगवेगळे दोन. नाही तर भारत आपला किती मोठं होतं हे तर विचार करा मित्रांनो. खूप सारे देश भारतामध्येच होते, असंच होऊन भारत छोटा हा लाय आता, पण तरी पण भारत अजूनही मोठा आहे खूप. भारतीय सियाताच्या जडणघडणीतील विचार केला नाही तर पहिले काय होतं मी तुम्हाला सांगू का, असं म्हणा की पूर्ण जी जागा होती ती एकत्रच होती, पण तिथून पाण्याचा स्फोट झाला व ते छोटे सगळे म्हणजे जे भारतच नाही तर पूर्ण जे गोल पृथ्वी होती ती पूर्ण गोलच्या गोल पूर्ण जमिनीने भरली होती. तर म्हणजे पूर्ण असं भारतच असं काही नाही तर पूर्ण ते फक्त जग एवढंच होतं. पण नंतर जसं स्फोटकून पाणी रेषा पडल्या व वेगवेगळे छोटे देश झाले. भारताच्या इतिहासाचा जडणघडणीचा विचार केला असता खालील सहा भूप्रदेश महत्त्वाचे ठरतात. आता जसा खालील कोणकोणते देश दिले, हिमालय, सिंधू गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांचे मैदानी प्रदेश. आता जे सिंधू गंगा व ब्रह्मपुत्र आहेत नद्यांचे मैदान प्रदेश, थरचे वळवंट, दख्खनचे पठार, समुद्र किनाऱ्याचे प्रदेश, समुद्रातील बेटे, ही जी गोष्टी आहेत त्या आहेत. आता मित्रांनो आपल्याला हिमालय हे पाहिजे. हिमालय पर्वत बघा, हिमालय पर्वत हिंदू कर कुश व हिमालय पर्वतामुळे भारतातील उपखंडांच्या उत्तरेला जणू एक अभेद्य भिंतच उभी राहिली आहे. म्हणजे जे हिंदू कुश व हिमालय हे जे पर्वत आहेत त्यांच्यामुळे जे भारतातले उपखंडातील उत्तर आहे उत्तरेला जणू अभेद्य भिंत चढली आहे. या भिंतीमुळे भारतीय उपखंड मध्य आशियातील वाळवंटापासून अलग झालेला आहे. मध्य आशिया हा वाळवंटापासून अलग झालेला आहे. मात्र हिंदू कुश पर्वतातील खैबर बोलन या खिंड्यामधून जाणारे खुष्कीची व्यापारी मार्ग आहे. मध्य आशियातील जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गाशी तो जोडलेला आहे. चीनपासून निघून मध्य आशियातील अरबी प्रदेशातील जाणारे या व्यापाऱ्यांना रेशीम मार्ग व्यापारी मार्गांना रेशीम मार्ग असं आपण ओळखू शकतो. आता या मार्गावरून पश्चिमेकडील देशात पाठवल्या जाणाऱ्या मालाला रेशीम प्रमुख होते. या त्याचा खिंडीतील मार्गावरून अनेक परदेशी आक्रमकांनी प्राचीन भारतावर प्रवेश केला. अनेक परदेशी प्रवासी या मार्गात भारतात आले. समजलं? खैबर खिंड बघा हे कशी खैबर खिंड आहे. सिंधू गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांचा मैदानी प्रदेश. सिंधू गंगा व आणि ब्रह्मपुत्रा या तीन मोठ्या मोठ्या नद्या आहेत. आता तीन ज्या इतक्या विशाल अशा गंगा आहेत नद्या आहेत आपल्याला इथं आणि त्यांच्या उत्पन्न द्या यांच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे. तर जो हा प्रदेश आहे पश्चिमेकडे सिंध पंजाबकडून पूर्वेकडे सध्याचा भारतातील सर्वाधिक प्राचीन नागरी हडप्पा संस्कृती आणि त्यानंतरची प्राचीन गणराज्य यांचं साम्राज्य या प्रदेशाला उदयाला आली. ही आहे गंगा नदी.
माहित आहे का तुम्हाला, आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट हे जगातील सर्वात म्हणजे असं विशाल वाळवंट आहे. आफ्रिका खंड आहे, जे आफ्रिका खंड असं आपल्याला ओळखतो त्या खंडात सहारा नावाचं एक वाळवंट आहे. ते वाळवंट जगातील पूर्ण जग बरं म्हणजे पूर्ण अर्थमध्ये सगळ्यात मोठं वाळवंट आहे. किती भयानक असेल व तिथे बिचारे जे लोक मध्यभागी एकदम फसलेत ते लोक बाहेर कसे येतील विचार करा. थरेचे वाळवंट राजस्थान, हरियाणा आणि गुजरात या प्रदेशातील काही भागांमध्ये पसरलेले आहे. त्याचा काही भाग आजच्या पाकिस्तानातही आहे. उत्तरेला सतलज नदी, पूर्वेला अरवली पर्वताच्या रांगा, दक्षिणेला कच्छेचे रण आणि पश्चिमेला सिंधू नदी आहे. हिमाचल प्रदेशात उगम पावणारी घग्गर नदी नावाच्या थरेला वाळवंट पोहोचले. पाकिस्तानामध्ये तिला हाकरा या नावाने ओळखतात. तिला त्याच नदीला पण तिथं हाकरा असं ओळखतात. राजस्थान आणि पाकिस्तान हे जे स्थान आहेत तिथे पात्र आता कोरडे पडलेले आहे. त्या कोरड्या पात्राच्या प्रदेशात हडप्पा संस्कृती आणि स्थळे विखुरलेली आहेत. जी हडप्पा संस्कृती आपण पाहिली होती लक्षात आहे का तुम्हाला, आपण मागच्याच वस्ती पाहिली होती हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती ते खेळणे वगैरे वगैरे खूप पाहिलं होतं. आता दख्खनचे पठार, एका बाजूस पूर्व किनारा आणि दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा, एका बाजूस पूर्व किनारा व दुसऱ्या बाजूस पश्चिम किनारा अशा असलेल्या यांमध्ये असलेला भारताचा भूप्रदेश दक्षिणेकडे निर्मूळता होत जातो. त्याच्या पश्चिम बाजूला अरबी समुद्र व म्हणजे जी पश्चिम बाजू आहे तिथं तो अरबी समुद्र व दक्षिण जी साईड आहे त्या साईडला हिंदी महासागर हे जे आहे व पूर्वेला बंगाल उपसागर आहे. समजलं? तीन बाजूंनी पाण्याचा वेढा हा भूभाग समुद्रात घेसलेला एखाद्या त्रिकोणी सुळक्यासारखा दिसतो. म्हणजे जे त्रिकोण असतं त्यासारखा दिसतो. अशा भूप्रदेशात द्वीपकल्प असे म्हणतात. भारतीय द्वीपकल्पाला बहुतांश भागात दखन्नच्या पठाराला व्यापलेला आहे. दखन्न पठाराच्या उत्तरेकडे सातपुडा आणि विंध्य पर्वताच्या रांगा पसरलेल्या आहेत. आता जे सातपुडा आपण खूप दिवसापासून ऐकतो, आठवते का आपण पाचवीला हे ऐकलं होतं सातपुडा, आठवते? ते रांगा ज्या आहेत तिथे पसरलेल्या. त्याचा पश्चिमेमधला सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत. सह्याद्रीचा पण पर्वतरांगा, त्याला पश्चिम घाट असेही म्हणतात. पश्चिम घाट मागच्याच वरती आपण पाहिलं होतं. सह्याद्रीच्या पश्चिम पायथ्याशी कोकण किंवा आणि मलबारच्या किनारपट्टीचा प्रदेश आहे. दक्कन पठारच्या पूर्वेकडील डोंगरांना पूर्वघाट असेही म्हणतात. आता पूर्वघाट नव्हे असे म्हणले जाते. या पठारावरील जमीन सुपीक असून तिथे हडप्पा संस्कृतीनंतरच्या काळातले अनेक कृषीप्रधान संस्कृती नांदर होत्या. आता जी हडप्पा संस्कृती संपली त्याच्यानंतर हे कृषीप्रधान संस्कृती ते नांदल्या असे इथं आपल्याला सांगितलेलं आहे ते जागेवर. आता मौर्य साम्राज्य हे प्राचीन भारतातील सर्वाधिक मोठे साम्राज्य होते आणि दख्खनच्या पठाराचा समावेश या साम्राज्यात झालेला होता. तर मौर्य साम्राज्यानंतरही इथे अनेक छोटे मोठे साम्राज्य होऊ लागले. आता जे मौर्य होते हो साम्राज्य होतं ते संपलं, मग छोटे असे साम्राज्य होत राहिले असं इथं दिलेलं आहे. आता पाचवं समुद्रकिनाऱ्याचे प्रदेश. प्राचीन भारतात हडप्पा संस्कृती काळापासून पश्चिमेकडे देशांशी व्यापार चालत असे. म्हणजे हडप्पा संस्कृती काळापासून काय होते पश्चिम जी साईड आहे त्या देशाशी व्यापार चालत आहे. मग तिकडच्या देशांशी व्यापार चालत आहे असते. समजलं? या व्यापाराला
या व्यापार सागरी मार्गाने केला जाईल। म्हणजे सागर जो मार्ग आहे त्या मार्गाने तो व्यापार करत असतो। त्यामुळे भारतातील समुद्र किनाऱ्यावरील बंदारापासून परदेशातील संस्कृतींशी आणि लोकांशी भारताचा संपर्क आणि देवाणघेवाण होत असते। म्हणजे जे परदेशातील संस्कृती आहे व लोक आणि त्यांची लोकांशी जो संपर्क म्हणजे काही देवाणघेवाण म्हणजे काही गोष्टी द्यायची घ्यायची त्यांचे जे संस्कृती आहेत त्यांचे लोक आहेत त्यांचा संपर्क आपल्याशी याच्यामुळेच होतो। नंतरच्या काळात खुष्कीची मार्गानेही म्हणजेच जमिनीवरून व्यापार आणि दळणवळण सुरू झाले। जमिनीवरील वरून व्यापार म्हणजे शेतीतील जी पीक किंवा दळणवळण सुरू झालं होतं। तरी सागरी मार्गाचे महत्त्व कायम ठरले। तरी विविध किती होऊ दे सागरी जो मार्ग आहे त्याचे महत्त्व नेहमी टिकतच राहिले असं इथे आपल्याला दिले आहे। समुद्राचे बेटे, आता समुद्रातील बेटे किती वेळापासून आपण ऐकलं समुद्रातील बेटे हे काय असतं? अंदमान आणि निकोबार ही बंगालच्या उपसागरातील भारतीय बेटे आहेत। समजलं मित्रांनो, बेटे म्हणजे काही मुलं नाही तर वेगळं आहे उपसागरातील बेटे। तसेच लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह अरबी समुद्रात आहे। आता हे जे लक्षद्वीप आपण पहिले पाहिलं होतं हे भारतातील बेट आहे। म्हणजे कोणता? ते अरबी जे बेटीचा समूह आहे अरबी समुद्रात आहे। म्हणजे अरबी समुद्रातला एक पार्ट आहे। प्राचीन काळच्या समुद्री व्यापारात ह्या बेटाचे स्थान महत्त्वाचे असते असे म्हणजे असावे। पेरिपल्स ऑफ द एरिथियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक। मग काय होतं ते समजलं? पेरिपल्स ऑफ द एरिथियन सी याचा अर्थ तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक। या पुस्तकात भारतीय बेटांचा उल्लेख केला असतो आहे। हे पुस्तक एका अनामिक ग्रीक खलाशाने लिहिले आहे। आता बघा हे मित्रांनो, आता हे आपल्याला खिंड नदी पर्वत वाळवंट आंतरराष्ट्रीय सीमा व पठार असे आपल्याला काही भाग दिले आहेत। सूची आहे ही आपली। आता लक्षात ठेवा मित्रांनो, खिंड तर खिंड कुठं कुठं दिसते बघा बरं। आता खेबर खिंड, बोलन खिंड इथं बघा कुठं पाकिस्तान व सिंधू नदी म्हणजे सिंधू नदी जिथून वाहिली तिथून तीन रस्ते जिथे चालले ना तीन चार रस्ते तिथं आहे पाकिस्तान ते तिकडं बोलन खिंड आहे। व खेबर खिंड इथं कुठं एका पर्वताची जी रांग आहे त्या रांगेमध्ये आहे। आणि जे थर वाळवंट बघा सगळ्यात मोठा वाळवंट ज्याला आपण म्हणतो थर वाळवंट हे जे थर वाळवंट आहे ते पाकिस्तान तिथे आहे। बघा हे जे होतं ना ते सुरुवातीला इतकं भारताचाच भाग होता पण ते भारताचे तुकडे झाले म्हणजे छोटे तुकड्यामुळं असा काही भाग आपल्याला मिळवण्यात असतो। आता ज्या आपल्याला काय हिंदू कोश पर्वत कुठले बघा ही जे पर्वत अशी रांगेत ती अशी असते इथे आपल्याला दिले। नदी कुठे? नदी पूर्ण नगर निळनिळ असणार। ब्रह्मपुत्रा नदी इथे ही आली। गंगा नदी ब्रह्मपुत्रा गंगा या नद्या शेवटी जाऊन बंगाल सागर उपसागरमध्ये मिळतात व तिथून ती हिंदी महासागर वरदे व अरबी समुद्रात कै व सगळीकडे इकडच्या भागात पोहोचून जाते। म्हणलं होतं का नाही ट्रायंगल प्रमाणे दिसतं तिन्ही बाजूने हिंदी महासागर अरबी समुद्र इकडून बंगालचा उपसागर चारही जगावून आपल्याला हे आहेत। तर इकडं मित्रांनो इकडच्या बाजूला चीन तर इकडच्या बाजूला अफगाणिस्तान हिंदू कुश पर्वत बघा हिंदू कुश पर्वत भेटला आपल्याला। हिमालय प्रदेश आता हे नेपाळ आहे नेपाळच्या जवळ व भूटान याच्या जवळ हिमाचल प्रदेश पर्वत आहे। पण आणि ते भारताचाच एक भाग म्हणता येईल त्याला। नेपाळ जो आहे ते भारताच थोडंसं असं चिटकूनच असं आहे पण थोडं लांब आहे।
समजले मित्रांनो, मजा आहे ते मग टोटल मिळून ते भारताच्या जवळचाच एक भाग आहे हिमालय प्रदेश पर्वत. आणि जो अंदमान आणि निकाबर बोटे इथं आहे बघा, अंदमान व निकाबर बोटे इथं दिसून येत आहे आपल्याला. व इथं छोटासा असं चिटकूनच आहे, पण बघा मित्रांनो हे इथं गोल आहेत ना, ते काय माहिती का तिथं जे हनुमानांचे सेतू बांधलं होतं ते असतील असं मला वाटायला नाही, नाहीतर काय असं म्हणजे कधीतून छोटे छोटे असे रस्ते असतील. हो ना मित्रांनो, श्रीलंका लंकाला जाताना बांधलं होतं ना मित्रांनो, श्रीलंका असं पडलं. समजलं मित्रांनो, मला वाटायला बहुतेक राम जेव्हा जाऊ लागला सेते राहणार तेव्हा ही जे रस्ता आहे तिथून ते बांधला गेला हन, तोच सेतू आहे वाटतो तो. म्यानमार वगैरे बांगलादेश ते पण आपलाच भाग होता मित्रांनो सुरुवातीला, आता नाही. आता मित्रांनो हे आपण जवळ पाहिलं, करून पहा आता हे आपण करून पाहायचं. भारतातील नकाशा आराखड्यातील खालील गोष्टी नोंदी करा. हिमालय पर्वत, थरचे वाळवंट, पूर्व किनार करून पहा. आता काय बघा, भारतीय उपखंड 1.3 आता आपण सुरू करू का? चलत आपण सुरू करू. हडप्पा आणि मोहेंजोदडो ही शहरे आजच्या पाकिस्तान आहेत. म्हणजे पाकिस्तान आहे, पहिले सांगितलं भारतातच भाग होता ते पाकिस्तानातच आहेत. अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला भारत देश म्हणून तयार होणारा भूभाग दक्षिण आशिया या नावाने ओळखला जातो. म्हणजे कोणकोणते लक्षात ठेवा, अफगाणिस्तान विचारला जाईल प्रश्न आपल्याला, कोणकोणते देश मिळून दक्षिण आशिया तयार होतो, कोणकोणता भूभाग मिळून दक्षिण आशिया या नावाने ओळखला जाऊ शकतो, किंवा अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूटान, बांगलादेश, श्रीलंका आणि आपला देश भारत म्हणजे भारत हे देश मिळून कोण काय तयार होतं असंही विचारलं जाऊ शकतं. आणि हे दोन प्रश्न आपण लक्षात ठेवायचे आहेत. समजलं? तर याच भूभागातील भारताच्या प्रदेशात विस्तार आणि महत्त्वाचे लक्षात घेऊन या प्रदेशाला भारतीय उपखंड असे नाव दिले. समजलं? हडप्पाची संस्कृती आहे, विस्तार प्रामुख्याने भारतातील उपखंडाचा वायव्य भागात झालेला होता. जे वायव्य उत्तर पश्चिमेच्या मध्ये वायव्य झालेला होता. चीन आणि म्यानमार, चीन आणि म्यानमार दिसलं मित्रांनो, ही इकडं चीन इकडं म्यानमार, म्यानमार. आता हे जे दोन देश आहेत चीन आणि म्यानमार हे आपले शेजारी देश दक्षिण आशिया किंवा भारतीय उपखंडाचा हिस्सा नाहीत मित्रांनो. जवळ असून ते आपले भाग होऊ शकत नाहीत, कारण की जो ते आहेत ते आपल्या एक ने जवळ नाहीत आपल्या. समजले मित्रांनो, म्हणून त्या भारत आता मुलाता मग ते चीन व म्यानमार आपला शेजारचा देश आहे का, म्हणजे दक्षिण आशियाचा भाग आहे का नाही, किंवा भारतीय उपखंडाचा भाग आहे का, तरीही प्राचीन भारताशी त्यांचा ऐतिहासिक संबंध आले होते. प्राचीन भारताच्या इतिहासात अभ्यासात त्यांचा महत्त्वाचं स्थान आहे. समजलं मित्रांनो, इतर घटक समतो स्वाध्याय आपण आता सॉल्व करून घेत, जास्त वेळ आपण सॉल्व करून घेत, म्हणजे जास्त वेळ आपला नाही बाया जाणार. चला आता आपण पटपट करून घेत स्वाध्याय. आता मित्रांनो एका वाक्यात उत्तर लिहा, इतिहास म्हणजे काय. मित्रांनो ह्या साऱ्या गोष्टी आहेत तर स्वाध्याय आपण आपण करून घेतला तर तुम्ही मला तर वाटते स्वाध्याय तुम्ही करून घेऊ शकता. बघा मित्रांनो, विविध वेशभूषा आपल्याला इथं दिलेल्या आहेत. आपल्या इथे चार पद्धतीची वेशभूषा दिल्या. ही जी सेकंड नंबरची ती पंजाबी व पहिली मराठी आपली साधी व तिसरी. आता नंतर मित्रांनो इतिहासातील भौतिक साधने हा आपला घटक होणार आहे. इतिहासातील साधने आपण मागच्या वर्षी असा जर घटक होता भौतिक लेखिक व मौखिक आपण पाहिलं होतं. तर मित्रांनो ताम्रपट शिलालेख आठवते का मित्रांनो,
पाचवीचे पुस्तक काढा व पहा। हडप्पा संस्कृती हा बड़ा ब्लंडर, माहिती होता तर तरी आपल्याला वापस दिलेला आहे। सर्व गोष्टी मित्रांनो सावीला दिलेल्या आहेत प्लस ॲडिंग करून, समजते का मित्रांनो। त्यांची खेळणी पण छान छान इथं दिलेली आहेत, कशी खेळणी होती का आता ती नाही आहे मित्रांनो, नाही तर म्हणतला तर मला पण तरी नाही आहे आम्हाला तर। वैदिक संस्कृती, प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह, जनपदे, महाजनपदे, मौर्य काळातील भारत, मौर्य साम्राज्यानंतरची राज्ये, दक्षिण भारतातील प्राचीनची राज्ये, प्राचीन भारतची सांस्कृतिक प्राचीन भारत आणि जग हे सर्व आपण पाहणार आहोत आपल्या पुढच्या पाठामध्ये। समजले मित्रांनो? म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला कधी विसरू नका व बेल आयकॉनला तर क्लिक कराच। नोटिफिकेशन आपल्याला फ्री मिळते आपल्याला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, पूर्ण फ्री आहे। तर लाईक करा जरूर व्हिडिओला। माझे जे व्हिडिओज आहेत ते आपल्याला नोटिफिकेशन मिळवण्यासाठी मिळत आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओ स्टॉप।